नमस्कार. परवाचा जो व्हिडिओ होता, रँक्स आर अवेलेबल, त्याला तुमचा रिस्पॉन्स पाहून मला आनंद वाटला. अर्थात trialallotment.com वरती तुम्ही लॉग इन केल्यानंतर खूप लोकांना थोडासा प्रॉब्लेम सुरुवातीला आला, थोडंसं माझं सारसारखं झालं म्हणायला हरकत नाही, पण आता सगळे प्रॉब्लेम्स एलिमिनेट केलेले आहेत अँड trialallotment.com इज वर्किंग व्हेरी फाईन. म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही येणार अजिबात. फक्त एकच गोष्ट आहे की तुमची युनिव्हर्सिटी, तुमची कॅटेगरी, या सगळ्या तुम्ही एकदा टाकल्यानंतर त्या तुम्हाला एडिट करता येत नाहीत आणि त्या एडिट करता येणारही नाहीत. त्याचप्रमाणे ज्यांना ऑल इंडिया रँकवरती पाहायचं आहे, तर ॲट अ टाईम तुम्ही ओपन आणि ऑल इंडिया बघू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला एक दुसरा लॉग इन तयार करावं लागेल. आणि ज्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी म्हणून जी आपण सिलेक्ट करतो, तर ती कॅटेगरी AI म्हणजे ऑल इंडिया अशी सिलेक्ट करा, तर तुम्हाला ऑल इंडियाच्या कट ऑफनुसार सुद्धा काय मिळेल हे कळेल. त्यामुळे trialallotment.com तुम्हाला ही सगळी फॅसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट देते बिकॉज ऑफ अवर स्पॉन्सरर्स सिंहगड इन्स्टिट्यूट, की ज्यांच्यामुळे ही वेबसाईट यावर्षी फ्रीली अवेलेबल आहे सगळ्या स्टुडंट्ससाठी. मेक द गुड यूज ऑफ इट. आणि तुमच्या ऑप्शन्सची प्रोबॅबिलिटी चेक करताना सुद्धा तुम्हाला तो 10 डिजिटचा कोड पहिला तिथं द्यावा लागेल आणि त्यानुसार तो तुम्हाला कितीच्या % चान्सेस आहेत हे सांगेल. हे सगळं करताना तुम्ही हे लक्षात ठेवा की ही वेबसाईट ही एक गाईडलाईन म्हणून तुम्हाला वापरायची आहे. याच्यात कुठलाही ॲश्युरन्स देता येत नाही. याचं सिम्पल कारण असं आहे की यावर्षी 10 ते 12% ज्या ACBCच्या सीट्स त्यांनी दिलेल्या आहेत त्या, आणि दुसरं म्हणजे EWSच्या सीट्स या विदिन लिमिट आहेत का आउटसाईड द लिमिट आहेत, आणि किती मुलांनी अप्लाय केलं आहे हा डेटा काही आत्ता यावर्षी अप्लाय करता येत नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला आयडिया येण्यासाठी बऱ्याचशा अर्थी ही वेबसाईट तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही अगदी 16-17, 17-18, 18-19 राऊंड 1 आणि 18-19 राऊंड 3 अशा 4 प्रकारे चेक करू शकता कुठे काय मिळत होतं. लोकांचा ट्रेंड पण तुम्हाला कळेल. यावर्षीचा साधारणतः ट्रेंड परत एकदा कम्प्युटर IT कडेच जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही वेबसाईट वापरा आणि कुठलाही एरर वगैरे प्रॉब्लेम येत नाही आहे हे शुअर आहे. तुमचं काहीतरी चुकत असेल आणि तुम्हाला त्याप्रमाणे तुमचे ऑप्शन्स तयार करता येतील. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन्स कसे तयार करायचे हा एक पार्ट आणि कॉलेजेस कशी निवडायची हा दुसरा पार्ट, या दोन गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. जो व्हिडिओ याच्यानंतर पाठोपाठच पब्लिश होईल. धन्यवाद.